धर्मेरा आणि या सगळ्या परिसरातील विविध कामांचा शुभारंभ ज्यांच्याशिवाय असे आज आपण केला ते आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरण लांबटे साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री चौधरी, आपल्या या विभागाचे आमचे ज्येष्ठ सहकारी मित्र पोपट शेठ तराडे, आपल्या खरेदी विक्री संघाचे संचालक मधु शेठ, आपल्या कारखान्याचे संचालक सुनील सचिन, आपल्या नवीनच आपल्यामध्ये राष्ट्रवादीने प्रवेश केला ते आमचे मित्र डॉक्टर मनोजी मोरे, कारखान्याचे आमचे दुसरे संचालक सुदीपजी शेळके, या गावचे आमचे जुने मित्र काळू शेठ, खंडेनाथ शांताराम बेनके, सर्व या परिसरातील प्रमुख कार्यकर्ते आणि सर्व बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे आज 52 कोटींच्या कामाचा शुभारंभ आमदार साहेबांच्या शुभहस्ते झाला आणि खरं म्हणजे आम्हा सर्वांना आनंद आहे की हे महायुतीचं सरकार सगळ्या राज्यामध्ये आपल्या सर्वांसाठी खूप सर्वांगीण विकासाची कामं महाविकास आघाडी महायुतीचं सरकार आपल्या सर्वांमध्ये करत आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्यानं एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील आणि आपल्या सर्वांचे नेते उपमुख्यमंत्री आणि या राज्याचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये सर्वांगीण विकासाचं काम आपण सर्वजण पाहतात आणि म्हणून गेली 30-35 वर्षाचा इतिहास या अकोला तालुक्यातील जनतेला आपल्या सर्वांना ज्ञात आहे की अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली खरं म्हणजे या तालुक्यातला सर्वांगीण विकास मी गेली 30-35 वर्ष पाहतोय, मग ते आघाडी सरकारमध्ये शासनात असताना असेल, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये काम करत असताना आपण पाहतो आणि आज आपल्या महायुतीच्या सरकारमध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महायुतीमध्ये सामील झाल्यापासून जे काही कामाचा धडाका अजितदादांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये होतोय आणि त्यामध्ये आज अकोले तालुक्यामध्ये जवळजवळ ह्या वर्षामध्ये 1100 कोटीची कामं आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आमदार साहेबांनी मंजूर करून आणली आणि त्यांचा अनेक कामं पूर्ण झालेली आणि आज आपण अनेक कामांचे भूमिपूजन आपण याचं भूमिपूजनाचा कार्यक्रम सुद्धा आपण आज पाहतो. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही शमशेरपूरला कार्यक्रम केला, जवळजवळ 100-125 कोटीची कामं त्या विभागामध्ये सुद्धा आपण दिलेली आहेत आणि म्हणून असं एक अतिशय जलद गतीने काम करणारा हा लोकप्रिय आमदार आपल्याला भेटल्यानंतर या सगळ्या विभागाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मुळा परिसर असेल, सौरा परिसर असेल किंवा आढावा परिसरातील आता काही रस्त्यांची कामं राहिली परंतु ती सर्व कामं आमदारांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये खूप मोठा निधी अजूनही शासनाच्या मार्फत त्यांना मिळेल आणि ही राहिलेली कामं सुद्धा पूर्ण होतील आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला सगळ्यांना सांगावं असं वाटतं की आज जो काही आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये जो सामील झाला याचं मुख्य कारण मध्यंतरीच्या काळामध्ये जी काही कामं ठप्प झाली कामं होत नव्हती आणि विरोधामध्ये राहून कामं होत नाही. शेवटी समाजकारण राजकारण हे जे काही आपण करतो ते आपल्या विकासामध्ये आपल्या भागामध्ये विकास झाला पाहिजे, रस्त्यांची कामं झाली पाहिजेत, अनेक वेगवेगळे आपल्या दवाखान्याची कामं असतील, अनेक MIDC चा प्रश्न असेल, अशा अनेक कामांचं खरं म्हणजे आमदारांचं जे काही विजन या तालुक्यामध्ये आहे ते कामं सगळी करून घेण्याच्या दृष्टीने आपण अजितदादा पवार साहेब असतील, एकनाथजी शिंदे असतील किंवा फडणवीस साहेब असतील या महायुतीच्या जे सरकारची जी कामं आहेत त्याबरोबर आपण सगळ्यांनी राहिले पाहिजे. थोड्याच दिवसामध्ये लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, त्यानंतर 6 महिन्यांनी आमदारांच्या विधानसभेच्या निवडणुका होतील आणि म्हणून आपल्याला ह्या तालुक्यामध्ये सगळ्या परिसरामध्ये आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत केला पाहिजे. दादांच्या नेतृत्वाखाली आपल्याला चिन्ह मिळाले, आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता मिळालेली आणि हा पक्ष खरं म्हणजे अजितदादांनी गेली 35 वर्ष कामाच्या स्वरूपातून जो उभा केला आहे याला भक्कमपणे पाठिंबा त्या आपल्या सगळ्यांना द्यावी लागेल. आपल्या आमदार साहेब 41 आमदारांनी
दादांना भक्कम पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून अर्थमंत्री म्हणून महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून जे कामं या तालुक्यामध्ये खडे दादांच्या नेतृत्वाखाली भक्कमपणाने होत आहेत, भक्कम सात आमदारांच्या नेतृत्वाखाली काम करायला संधी दिली जाते आणि म्हणून आपल्या सगळ्यांनी बाकीच्या छोट्या मोठ्या कुरबुरी लक्षात न घेता एक विकास कोण करू शकतो हा प्रामुख्याने ध्यास आपण घेतला पाहिजे. माझी विनंती सुद्धा महायुतीचे जे काही आपले घटक पक्ष याने सुद्धा थोडा समन्वयानं एकत्रितपणानं, कारण शेवटी आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीला पुढे सामोरं जायचंय, विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचंय आणि समन्वयानं खरं म्हणजे या तालुक्यातली कामं आपण केली पाहिजेत. किरकोळ हे मधुरकरांनी कुणी याच्यामध्ये न आणता महायुतीचं सरकार हे तिघही आपले मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री जे एकत्रितरित्या जे काम महाराष्ट्रामध्ये करतायत त्या सगळ्यांच्या बरोबर आपण सगळ्यांनी राहिले पाहिजे. हे कर्तव्यकार आमदार तुम्ही कानावर घातल्याबरोबर जी जी कामं सुचवली असंख्य कामं त्यांनी या तालुक्यामध्ये केलेले आणि सगळ्यात मला महत्वाचं जे सांगायचं आहे की गेली 25-30 वर्षाचा इतिहास अजितदादांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यातला सर्वांगीण विकास झालेला आहे. निळवंड्याचं धरण असेल, पिंपळगाव खानचं धरण असेल किंवा अनेक विविध कामं असतील, उंचीवरचे कॅनल असतील, ह्या सगळ्या आमच्या निळवंडे धरणांचे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न असतील हे फक्त अजितदादा पवार साहेब हे एका कर्तव्यकार उपमुख्यमंत्री सोडवलेले आहेत आणि म्हणून आपण ह्या कामाच्या माणसांबरोबर त्या पक्षातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आपण सगळ्यांनी कामाच्या स्वरूपात राहिलं पाहिजे. एवढीच मी नम्र आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. सहावार साडी, नववार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्नबस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्नबस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्तमंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75-88-51-31-33 आणि 024-24-22-33-24.